शहर स्वच्छतेचं मूल्यांकन करण्याकरता चमू शहरात दाखल होताच रातोरात अभूतपूर्व अशी सुविधा उपलब्ध झाल्याची प्रचिती यवतमाळातील नागरिकांना अनुभवली. मात्र चमूंनी पाठ फिरवताच उपलब्ध साहित्य गायब झाल्याचा अनुभवही यवतमाळकरांना आश्चर्याचा धक्का देऊन गेला. पाहूयात ही बातमी. यवतमाळ शहराच्या स्वच्छतेचं मूल्यांकन करण्याकरता नाशिक आणि मुंबई येथून स्वच्छता पथकाची चमू यवतमाळमध्ये दाखल झाला होता. यवतमाळ शहरातील सार्वजनिक शौचालयांचे रूप यावेळी लगेच पालटले. या ठिकाणी चक्क बेसिन आरसा आणि टॉवेल उपलब्ध करून देण्यात आल्याचे पहावयास मिळत होते. सार्वजनिक शौचालयाचा हा कायापालट रातोरात करण्यात आला. हा ऐतिहासिक बदल पाहून नागरिक अवाकच झाले. कधी शौचालयात पाणी उपलब्ध करून देण्यात आलं नाही त्या ठिकाणी चक्क बदल झालेला पाहून नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त होते. या सुविधा उपलब्ध झाल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर समाधानही पाहायला मिळत होतं. मात्र हे समाधान ओटघटकेचंच ठरलं. स्वच्छता पथकाची चमू पाहणी करून परत जाताच शौचालयातील सर्व साहित्य सुद्धा गायब झालं. स्वच्छता पथक चमूची खानापूर्ती करण्याकरताच सार्वजनिक शौचालयात हे साहित्य उपलब्ध करून देण्याचा फार्स यवतमाळ नगरपालिकेकडून करण्यात आला असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त केल्या जात आहेत. नगर हा मागास प्रभाग पडतो आणि इथे नागरिकांच्या सुविधेसाठी सुलभ शौचालयाची निर्मिती करण्यात आली आहे आणि आज मुंबई नाशिक इथली स्वच्छता अभियानाची टीम या परिसराची स्वच्छता पाहण्यासाठी येणार होती. त्यामुळे सकाळीच नगर परिषद कर्मचारी इथे दाखल झाले. त्यांनी या एरियाची स्वच्छता केली. त्याच्यानंतर इथे कधी न ठेवलं जाणारं साहित्य बेसिन टॉवेल आरसा त्यानंतर डस्टबिन अशा प्रकारच्या वस्तूही त्यांनी ठेवल्या. काही फलक लावलेले होते. त्यानंतर तासभराने ही टीम या क्षेत्रात आली. त्यांनी इथल्या स्वच्छतेची पाहणी केली. खानापूर्ती केली असल्यामुळे टीमलाही असं वाटलं की नियमित इथं सोयीसुविधा अशाच राहत असाव्या. मात्र टीम परतताच इथून सगळं साहित्य नगर परिषदेने उचलून नेलं. यावरून मागास प्रभागासाठी नगर परिषदेची किती अनास्था आहे आणि कशी धूळफेक शासनाच्या डोळ्यात प्रशासनाच्या डोळ्यात वरिष्ठांच्या डोळ्यात हे नगर परिषदेचे कर्मचारी आणि अधिकारी करतात हे यावरून दिसून येते.